शांतिनगर पुलिस ने एक ही दिन में तीन बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए दो आरोपी को रंगे हाथ गिरफ्तार किया है, तो वहीं एक आरोपी को सेंट्रल जेल रवाना किया। पहले कार्रवाई में राहुल खरे नामक युवक को पड़ोसी के ऊपर झगड़े को लेकर गिरफ्तार किया गया, तो वहीं दूसरी ओर राहुल बावने को हथियार लेकर घूमते हुए गिरफ्तार किया, तो वहीं तीसरी कार्रवाई में MPDA का आरोपी राहुल तांबे को CP सर के आदेश पर सेंट्रल जेल रवाना किया गया। शांतिनगर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए तीन आरोपियों को धर दबोचा है, जिसमें पहली कार्रवाई राहुल खरे को गिरफ्तार कर की है। राहुल खरे पर 324 की धारा के तहत उसने अपने पड़ोसी से झगड़ा करने के चलते उसे गिरफ्तार किया गया है, तो वहीं दूसरी कार्रवाई राहुल बावने जो कि प्रेम नगर के चंदन नगर पांठेले के पास चाकू लेकर घूम रहा था, वो किसी घटना को अंजाम देने जा रहा था, ऐसी भनक लगते ही पुलिस ने उसे रंगे हाथ गिरफ्तार कर लिया। तो वहीं तीसरी कार्यवाही में MPDA का आरोपी राहुल तांबे को CP सर के आदेश पर गिरफ्तार कर सेंट्रल जेल रवाना कर दिया है। आपको बता दें कि राहुल तांबे की परिसर में काफी दहशत थी, जिसके चलते उस पर कई धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। सर, आपण शांतीनगर PS अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, नेमके कोण आहे, कुठल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे, कोण आरोपी आहे, काय सांगते? शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवसापूर्वी 324 गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये राहुल ओमप्रकाश खरे वय 25 वर्ष हा याने त्याला त्याच्या मित्राला मारहाण केली होती बांबूने, लाकडी बांबूने, आणि तो फरार होता त्या गुन्ह्यात, त्याला काल अटक करण्यात आलेली आहे। आणि दुसरी एक घटना आहे शांतीनगर प्रेमनगर चौकातली, त्या ठिकाणी चंदन पांठेल्याजवळ त्याचं पण नाव राहुलच आहे, राहुल गोविंद बावने हा धारधार लोखंडी कोयता घेऊन संशयास्पद स्थितीमध्ये फिरताना आढळून आला होता। आम्हाला गोपनीय माहिती खबऱ्याद्वारे खबर मिळाली की हा संशयास्पद स्थितीत तिथं कोणाला तरी मारण्याच्या हेतूने आलेला आहे, तिथं जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याच्या अंगजडतीमध्ये एक लोखंडी कोयता मिळून आला, त्याच्यावरती 425 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि तिसरी एक घटना आहे, त्याचंही नाव राहुल जुगलदास तांबे आहे, जो MPDA फरार होता, गेल्या 1 महिन्यापासून तो त्याच्या घरी देखील येत नव्हता, परिसरामध्ये त्याची दहशत आहे, आणि काल रोजी त्याला नागपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आणि तिथून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये दाखल करण्यात आले। नाही, हा राहुल जुगलदास तांबे म्हणून जो MPDAचा आरोपी आहे तो नशेच्या अधीन आहे, दारू पिऊन रेल्वे स्थानकामध्ये तिथं झोपला होता, काल सकाळी तो घरी देखील आला होता, आई वडिलांसोबत भांडण केलं आणि तिथून तो पळून गेला होता। सर, हे आरोपी आहे यांच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे कुणा कुणावरती रेकॉर्ड आहे, काही सांगता नाही? MPDAचा जो आरोपी आहे त्याच्यावरती 15 गुन्हे दाखल आहेत आणि 425 जो मिळून आलेला राहुल बावने म्हणून जो आरोपी आहे त्याच्यावरती 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। आरोपी आपण कोण कोण अटकेत आहे? सध्या 2 आरोपी अटकेत आहेत, काल जो MPDAचा आरोपी होता त्याला जेल दाखल करण्यात आलेला आहे CP साहेबांच्या ऑर्डर प्रमाणे। आपको बता दें कि आगामी त्योहारी सीजन देखते हुए नागपुर शहर के सभी आपराधिक प्रवृत्ति के आरोपियों को तड़ीपार किया गया है, तो वहीं कई आरोपियों पर नकेल कसने की तैयारी पुलिस प्रशासन कर रही है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।